महाराष्ट्र राज्यातील पोलिसांची रिक्त असलेली पदे पोलीस ठाण्याची संख्या वाढवावी, पोलिसांना तक्रार निवारणासाठी सक्षम विभाग उभारावा व इतर 14 मागण्यांसाठी कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. नुकतीच संजय काळे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांची रिक्त पदे तात्काळ भरण्याचा आदेश दिला आहे व इतर मागण्यांबाबत राज्य सरकारला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत पोलीस भरती करून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्यात जवळपास कोरोना काळामध्ये पोलिसांच्या रिक्त पदांची संख्या 13% वाढली आहे अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे. महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या अनेक समस्या आहेत. पोलीस दलामध्ये बऱ्याच वॅकन्सीज आहेत जे शासनाने भरल्या नाहीत. त्याच अनुषंगाने पोलिसांकडे वाहने नाही, CCTV नाही, अत्याधुनिक पोलीस स्टेशन नाही, अत्याधुनिक हत्यारं नाही, अत्याधुनिक तंत्रज्ञान नाही, हॉस्पिटल्स नाही, त्यांना कॅन्टीन नाही. अशा परिस्थितीमध्ये 14 विषय घेऊन मी उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली, जनहितार्थ याचिका. त्या याचिकेमध्ये परवा सरकारने आपलं लेखी म्हणणं मांडलं की राज्यामध्ये 13% पोलिसांची संख्या कमी आहे. घरकुलांमध्ये बऱ्याच 75,000 घरकुलं उपलब्ध आहेत आणि पोलिसांची संख्या 2,70,000 आहे. अशा परिस्थितीमध्ये घरकुलांचं कामकाज चालू आहे आणि कोविडमुळे ही पोलिसांची संख्या 13% कमी असल्याचं त्यांनी कबूल केलं, असं शपथपत्र दाखल केलं. त्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई यांनी आदेश पारित केले की 2 महिन्यामध्ये 13% पदं भरण्याची प्रोसिजर पूर्ण करावी आणि त्या संदर्भामध्ये 9 नोव्हेंबरला त्यांनी शपथपत्र दाखल करावं. इतर जे 14 मुद्दे आहेत त्याच्यावर देखील त्यांनी शपथपत्र दाखल करावं असा स्पष्ट आदेश केला. त्यामुळे राज्यामध्ये जवळजवळ 29,000 पोलिसांची, म्हणजे अधिकाऱ्यांची आणि शिपायांची पदं भरली जाणार आहेत. हा त्यांचा मार्ग चुककर झालेला आहे. गेली अनेक वर्ष पोलिसांची भरती नाही आहे. आणि या व्यतिरिक्त माझी अशी मागणी आहे की पोलीस ब्युरोचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या अनुषंगाने पोलिसांची संख्याही वाढली पाहिजे. सध्या राज्यामध्ये 198 पोलीस प्रति लाख आहेत. 1 लाखाची लोकसंख्या असेल तर 198 पोलीस पाहिजे. प्रत्यक्षामध्ये 174 पोलीस काम करतात. ही 198 ही संख्या वाढली पाहिजे. कमीत कमी 10,000 लोकसंख्येला एक पोलीस आला पाहिजे. अशा पद्धतीने पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी. त्या पोलीस स्टेशनमध्ये VIP जास्त येतात. जसं शिर्डीसारखं पोलीस स्टेशन आहे जिथे VIP जास्त येतात, त्या ठिकाणी पोलिसांची संख्या जास्त दिली पाहिजे, जेणेकरून प्रोटोकॉलला पोलीस कमी पडले नाही पाहिजे आणि नागरिकांवरती कुठलाही अन्याय झाला नाही पाहिजे. या संदर्भात केलेल्या याचिकेवरती झालेला निर्णय हा आहे. त्यामुळे 29,000 नागरिकांना आता रोजगार मिळणार. याचिकेवर पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे. यात संजय काळे यांच्या इतर मुद्द्यांवर सरकारने सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यात 13% रिक्त पदांवर भरती होणार असून जवळपास 29,000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.